H3N2 इन्फ्लुएंझाचा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा मृत्यू नगरमध्ये झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. MBBS चे शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला 23 वर्षीय तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता. तेथून आल्यानंतर तो आजारी पडला. त्याची कोरोना टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला रविवारी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील तपासणीत कोरोनासोबतच H3N2 इन्फ्लुएंझाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याला रेमडेसिवीरसोबतच आवश्यक ते डोसही देण्यात आले. मात्र सोमवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. हरियाणा आणि कर्नाटक राज्यात 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा 3रा बळी गेलाय. कोरोना लाटेतही राज्यात नगर हॉटस्पॉट ठरले होते. आता H3N2 या नव्या विषाणूचा राज्यातील पहिला बळी नगरमध्ये गेल्याने खळबळ उडाली आहे. नगरमधील पहिल्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेज परिसरात मास्क सक्ती केल्याचं समजतंय.